पनवेल तालुक्यातील मल्लखांब खेळाडूंच्या सुविधेसाठी जाणीवेक सामाजिक संस्थेच्या वतीने तालुका क्रीडा संकुल येथे रोप मल्लखांब उभारण्यात आले आहे. या रोप मल्लखांबचे भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भारतामध्ये फार पूर्वीपासून चालत असलेल्या मल्लखांब खेळाला अलीकडच्या काळात लोकप्रियता मिळत आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अवयवांना व्यायाम देणारा खेळ मानला जात आहे. पूर्वी मुख्यतः मुले हा खेळ खेळत होती, परंतु आता मुले देखील मुलांच्या बरोबरीने हा खेळ खेळत आहेत. या मल्लखांब खेळाडूंच्या सुविधेसाठी जाणीवेक सामाजिक संस्थेने पुढाकार घेत तालुका क्रीडा संकुल येथे रोप मल्लखांब उभारण्यात आले आहे. या रोप मल्लखांबचे भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि तहसीलदार विजय तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, जाणीवेक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका नीता माळी, रुचिता लोंढे, मनीषा मानकर, उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष मयुरेश नेतकर, अक्षया चितळे, मंजुषा परब, पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष रोहित जगताप, चंद्रकांत पाटील, भाजप सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते, रुपेश नागवेकर, प्रसाद कंधारे, राजा चव्हाण, आदिती मराठे, स्वाती देसाई, महेश सरदेसाई, नरेंद्र सोनावणे यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला ज्या सार्वजनिक सोयीसुविधांचे भूखंड आहेत ते साहेब आपल्याला मागितले पाहिजेत. तिथल्या तिथल्या कंपन्यांच्या CSR फंडमधून आपण जर त्यांचा निधी मागितला तर उदाहरणार्थ तळोजा इंडस्ट्रियल एरिया आहे, त्या परिसरामध्ये शासकीय जागा असतील तर त्यांनी जर तिथले आपल्याला शासकीय जागांवरती त्यांनी डेव्हलप करायची तयारी दाखवली, आपण शासनाकडे प्रस्ताव देऊया आणि त्या माध्यमातून आपण त्याही परिसरामध्ये असे काही विकास भूखंड विकसित केले तर त्याचा फायदा त्या त्या परिसरातल्या लोकांना कमीत कमी दरामध्ये या सगळ्या सुविधा मिळण्यासाठी होऊ शकतो. आज मल्लखांबच्या निमित्तानं एक सुविधा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे. वेगवेगळे खेळ या सगळ्या परिसरामध्ये खेळले जात आहेत, त्यामुळे या सुविधेचा वापर ज्यांना करायचा आहे त्या सगळ्या खेळाडूंना मी आज अभिनंदन करतो, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देतो आणि हे संकुल अधिकाधिक प्रगत व्हावं, विकसित व्हावं यासाठी आपल्या सगळ्यांचं पार्टिसिपेशन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि तुमच्या सहभागातून म्हणजे चांगलं दिसत नाही त्याची तक्रार करणं, दुरुस्त करून घेणं आणि आम्ही काय करू शकतो यासाठी तुमच्या सूचना येणं की ज्या माध्यमातून लोकसहभागातून एखादी गोष्ट निर्माण झाली की ती दीर्घकाळ तिचा चांगल्या पद्धतीची देखभाल होत राहते आणि त्या माध्यमातून लोकांना ते आपण निर्माण केलं आहे याचा जो आनंद मिळतो मला असं वाटतं की त्याच्यासारखा दुसरा आनंद असू शकत नाही. हा आनंद आपल्या सर्वांना वारंवार मिळत राहावा आणि त्या माध्यमातून पनवेलचं स्पोर्ट्समधलं इन्फ्रास्ट्रक्चर हे अधिकाधिक डेव्हलप व्हावं अशी या निमित्तानं शुभेच्छा देतो. खरं तर तालुका क्रीडा संकुल ही जी संकल्पना आहे आणि याविषयी असणारी आत्मीयता हे खरंच आत्ता प्रास्ताविकमध्ये आमदार साहेबांचं नेहमी मत असतं की पहिलं तालुका क्रीडा संकुलचा कुठलाही छोटा मोठा विकास असेल तर तो झाला पाहिजे आणि खरोखरच त्यांना यामध्ये कुठंतरी बदल दिसल्यामुळे आल्याला त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी आता क्रीडा संकुल असल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. एखादी योजना किंवा शासकीय काम असल्यासारखं न राहता हे हा क्रीडा संकुल हे सर्वसामान्य पनवेलकरांचा एक मानबिंदू असावं आणि या त्या दृष्टीने आमच्या सगळ्यांचाच प्रयत्न चालू आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आत्ता चालू होत आहे आणि आपण बघताच आहात सकाळ संध्याकाळ कित्येक शेकडो मुलं असतात सर, म्हणजे लहान मुलं तर अक्षरशः एवढे छोट्या प्रमाणात जी मुलं असतात की मॅडमचे कसरत होते ह्यांना आता माघारी कसं पाठवायचं, पण पालकांचाही तेवढाच विश्वास आहे या ठिकाणी सोडला तर चांगल्या प्रकारचं त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि एक त्यांना त्यांच्या लाईफमध्ये त्यांना लाईफ स्किल्स तयार होतील ॲज ए खेळाडू म्हणून. या ठिकाणी आज आपले नगरसेवक आहेत त्यांनी खरं तर सहखर्चातून ही फॅसिलिटी साहेब या ठिकाणी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून उभा करून दिलेली आहे, त्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या पनवेल नगरीमधून असेच दर्जेदार खेळाडू या ठिकाणी या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. ह्या तालुका क्रीडा समितीचा विकास व्हावा म्हणून माननीय आमदार
प्रशांत ठाकूर साहेब यांनी सुरुवातीपासून अतिशय अथक प्रयत्न केले आणि प्रसंगी स्वतःचा पैसा खर्च करून सुद्धा हे क्रीडांगण या पनवेल नगरवासियांसाठी सुसज्ज व्हावं यासाठी त्यांनी अविरत अशी मेहनत आजपर्यंत केलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या सततच्या प्रोत्साहनामुळेच आज या क्रीडांगणावर अनेक खेळाडू आपल्या क्रीडा प्रकाराचे कौशल्य या इथे दाखवत असतात. विजय तळेकर साहेब यांनी पनवेल तहसीलदारचा पदभार घेतल्यापासून आम्ही बघितलंय की तहसीलदार हे फक्त त्यांनी प्रशासकीय दृष्टिकोनातून या क्रीडांगणाकडे बघितलं नाही तर त्यांनी मोठ्या आत्मीयतेने प्रचंड आत्मीयतेने या क्रीडांगण ह्याच्याकडे बघितलं आणि मनीषा मॅडम पण साक्षीदार आहेत या विषयाला की तहसीलदार साहेबांनी सुद्धा या इथे प्रत्येक क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते आम्हाला सातत्याने ते आम्हाला मदत करत असतात. मी या प्रसंगी एवढेच सांगू इच्छितो की हा जो रोप मल्लखांब आहे प्रचिती देसाई यांना जे प्रोत्साहन आपण दोघांनी या इथे दिलं त्याबद्दल मी प्रचिती देसाई आणि आमच्या जाणीव संस्थेकडून आपले अत्यंत आभारी आहोत.